कासव आणि निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बातमी. मुरुडच्या किनाऱ्यावरून सरसावली 200 कासवांची पिल्ल. सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या मुरुड किनाऱ्यावरून ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांच्या 200 कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आलं आहे. याबाबत माहिती देताना मुरुड येथील जीवरक्षक राजेश शिगवण यांनी सांगितलं की एकूण 25 घरटी संरक्षित केली आहेत आणि या 25 घरट्यांमधून गेल्या 5 दिवसांमध्ये सुमारे 200 पिल्ल ही समुद्रात सोडण्यात आली आहेत. याच घरट्यांमधून मे महिन्याच्या अखेरपर्यंत 2500 ते 3000 कासवांची पिल्ल समुद्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती जीवरक्षक राजेश शिगवण यांनी बोलताना दिली. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये बऱ्याचदा ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी समुद्र किनाऱ्यावर आढळून येतात. समुद्र कासवांची जात संरक्षित व्हावी यासाठी वनविभाग, सह्याद्री प्रतिष्ठान चिपळूण आणि स्थानिक कासवमित्र मेहनत घेत आहेत. कासवांच्या अंड्यांना प्राणी आणि माणसांपासून दुर्दैवाने धोका असतो आणि यामुळं समुद्र किनाऱ्याजवळील कासवमित्रांच्या मदतीनं जाळी लावून अंड्यांना जमिनीत खड्ड्यात ठेवून संरक्षित केले जाते. आपण पाहतो आहोत अशा पद्धतीने हे जीवरक्षक खड्डे खणतात आणि यामध्ये एका खड्ड्यात सुमारे 100 ते 120 अशी अंडी हे जतन केली जातात आणि त्यानंतर सुमारे 60 ते 70 दिवसांच्या कालावधीमध्ये या अंड्यातून पिल्ल बाहेर येतात आणि खूप छान अशी समुद्राकडे झोकावतात. मुरुड येथे सापडलेल्या कासवांच्या अंड्यांचं संरक्षण सध्या वनविभाग, कासवमित्र आणि जीवरक्षक राजेश शिगवण आणि श्याम माने करत आहेत. यावर्षी मुरुड येथील समुद्र किनाऱ्यावर साधारणतः डिसेंबर ते मार्चपर्यंत या कासवांची एकूण 25 घरटी आढळून आली आहेत. प्रत्येक घरट्यामध्ये किमान 100 ते 120 अंडी असल्याची माहिती अगदी हक्कानं आणि जाणीवेनं शिगवण यांनी दिली. या सर्वच घरट्यांना जाळी लावून संरक्षित करण्यात आलं आहे. या अंड्यांतून पिल्ल बाहेर आल्यानंतर त्यांना समुद्राच्या पाण्यात सोडण्यात येणार आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत 2500 ते 3000 पिल्ल ही समुद्राच्या पाण्यात सोडण्यात येतील अशी माहिती पुन्हा एकदा शिगवण यांनी दिली आहे. या संपूर्ण अभियानासाठी ग्रामपंचायत सदस्य रंजन पुसाळकर, संदेश बाग, साहिल तुपे, धीरज उर्फ बबलू बाकर, श्याम माने आदी कासवमित्र यांचं सहकार्य लाभलं आहे. या मुरुड किनाऱ्यालगतच असलेल्या अंजर्ले किनाऱ्यावरही अशाच पद्धतीची घरट्यांचं संरक्षण करण्यात आलं आहे. या ठिकाणी 30 मार्चपर्यंत कासव महोत्सव सुरू असल्याची माहिती यावेळी कासवमित्रांनी दिली आहे. दापोली तालुक्यातील मुरुड किनाऱ्यावर कासवांची तब्बल 200 पिल्ल समुद्राकडे सरसावली आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत 2500 ते 3000 कासवांची पिल्ल समुद्रात सरसावणार आहेत. विशेष प्रतिनिधींसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.